इयत्ता 10वी विषय मराठी धडा 5वा एक होती समयी स्वाध्याय। प्रश्न पहिला, चौकटी पूर्ण करा। कोसपाळच्या टेकडीवरील समयी म्हणून ओळख, अनुताई वाघ। रोपट्याच्या वटवृक्ष झालेली संस्था बाल ग्रामीण शिक्षण केंद्र, आयुष्याच्या पाया भक्कम करणारे प्राथमिक शिक्षण, भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणारे आदिवासी बालके। प्रश्न दुसरा, खालील घटकांचे परिणाम लिहा। घटना, अनुताईचे निधन। परिणाम, कोसबाळच्या परिसरातील आदिवासी दुःखी। ताराबाईंनी अनुताईंचे अश्रू पुसले। परिणाम, दुःखांचा डोंगर टाचेखाली चिरडत अनुताई मोठ्या जिद्दीने उभ्या राहिल्या। ताराबाईचे निधन। परिणाम, अनुताई ताराबाईंच्या संस्थेच्या संचालक झाल्या। प्रश्न तिसरा, कार्यक्षेत्र लिहा। शिक्षण क्षेत्राव्यतिरिक्त असलेली अनुताईंची कार्यक्षेत्रे, बाल कल्याण, महिला विकास, अंधश्रद्धा निर्मूलन, आरोग्य। प्रश्न चौथा, का ते लिहा। अ, शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाळच्या टेकडीचं सातत्याने आकर्षण राहिलं। उत्तर, शिक्षण सर्वांगीण असले पाहिजे, ते एकांगी असता कामा नये। तसेच केवळ चाकोरीबद्ध रीतीने न शिकवता अनेक प्रयोग केले पाहिजेत असा दृष्टिकोन बाळगून अनुताईंनी कार्य केले। त्यांच्या या कार्याविषयी अनेकांना कुतूहल होते, म्हणून शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाळच्या टेकडीचे सातत्याने आकर्षण राहिले। आ, अनुताईंच्या कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध झाला। उत्तर, अनुताईंच्या कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध झाला त्यामागे रूढी परंपरा अज्ञान व अंधश्रद्धा ही प्रमुख कारणे होती। अज्ञानामुळे लोकांना स्वतंत्र बुद्धीने विचार करता येत नाही, ते अंधश्रद्धेने ग्रासलेले असतात। त्यांना नवीन सुधारणा नको असतात, सुधारणांमुळे आपले नुकसान होईल अशी भीती वाटते, म्हणून ते शिक्षणाला विरोध करतात। प्रश्न पाचवा, खालील शब्दांमधील कल्पना स्पष्ट करा। एक, भातुकलीचा खेळ। उत्तर, लहान मुलांचा विशेषतः मुलींचा खेळ, संसारोपयोगी चिमुकली भांडी आणली जातात। प्रत्यक्ष संसारात मोठी माणसे जशी वावरतात त्यांचे अनुकरण करीत खेळ मांडला जातो। बाहुला बाहुलीचे लग्नही लावले जाते। थोडक्यात, भातुकलीचा खेळ म्हणजे खोटा खोटा संसार। अनुताईच्या वाट्याला खरा संसार आलाच नाही, जणू काही भातुकलीचाच खेळ होता तो। दोन, ज्ञानयज्ञ। उत्तर, विधीपूर्वक अग्नी पेटवला जातो आणि त्यात आपल्या जवळच्या पदार्थाची आहुती दिली जाते। अग्नी ती आहुती परमेश्वरापर्यंत पोहोचवतो अशी श्रद्धा आहे। अनुताईंनी शिक्षण प्रसाराचे कार्य सुरू केले, त्या कार्यात त्यांनी आपले सर्वस्व ओतले। यज्ञात आहुती देतात तशी अनुताईंनी स्वतःच्या जीवनाची आहुती दिली, म्हणून त्यांचे कार्य म्हणजे ज्ञानयज्ञ होय। तीन, ज्ञानगंगा। उत्तर, गंगा नदी पवित्र मानली जाते। गंगेचे पाणी प्याल्यास पुण्य मिळते, पाप नाहीसे होते अशी श्रद्धा आहे।
गंगा नदी घरोघर पोचवणे म्हणजे सर्वांचे दुःख दैन्य दूर करणे असा अर्थ रूढ झाला आहे. अनुताईंनी आदिवासी बालकांपर्यंत शिक्षण नेले. एक प्रकारे त्यांचे जीवन अनुताईंनी पवित्र केले म्हणून त्यांच्या कार्याला लाक्षणिक अर्थाने ज्ञानगंगा म्हटले आहे. चार, पाऊल खुणं. उत्तर: या शब्दाचा शब्दशः अर्थ चालताना वाटेवर निर्माण झालेल्या पावलांच्या खुणा. त्या खुणांवरून कोण चालत गेले हे सांगता येते. अनुताईंनी शिक्षण प्रसाराचा जो मार्ग अवलंबिला तो मार्ग आणि त्यांनी काय केले ते त्यांचे कार्य या गोष्टी म्हणजे त्यांच्या पाऊलखुणा आहेत. या पाऊलखुणा जपल्या पाहिजेत. प्रश्न सहावा: खालील शब्दसमूहांसाठी एक शब्द लिहा. व्रताने स्वतःला बांधणारा, व्रतस्थ. नेमाने स्वतःला बांधणारा, नेमस्थ. गावातील रहिवासी, ग्रामस्थ. तिराईताचा भूमिकेतून बघणारा, तटस्थ. प्रश्न सात: खाली दिलेल्या शब्दांचा उपसर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द लिहा. उदाहरण: सापेक्ष, निरपेक्ष. अनावृष्टी, अतिवृष्टी. अनाथ, सनाथ. दुश्चिन्ह, सचिन्ह. सुपीक, नापीक. एकमत, दमत. पुरोगामी, प्रतिगामी. स्वदेशी, परदेशी. विजातीय, सजातीय. आरोह, अवरोह. दीर्घायुषी, अल्पायुषी. प्रश्न आठवा: स्वमत. एक, अनुताई वाघ यांना दिलेल्या समयीच्या उपमेची सार्थकता तुमच्या शब्दात लिहा. उत्तर: समयीचा प्रकाश मंद शांत असतो. तिच्या प्रकाशात शांत निवांत वाटते. त्या शांत प्रकाशात बसावे आणि देवाचे नाव घ्यावे अशी इच्छा होते. अनुताई वाघांचे व्यक्तिमत्व समयसारखे होते. त्या कडक शिस्तीच्या नव्हत्या. मुलांवर रागावून त्यांना दम देऊन गप्प बसवणाऱ्या नव्हत्या. त्यांना आदिवासी मुलांबद्दल खूप माया होती. त्यामुळे आदिवासी मुलांना अनुताईच्या सहवासात असताना मायेची ऊब मिळे. अनुताईचा सहवास त्या मुलांना जणू समयीचा प्रकाशच वाटते. अनुताईंना दिलेली समयीची उपमा यथार्थ आहे. प्रश्न दोन: समय हे सातत्याने संयमी वृत्तीचे आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा. उत्तर: समयी देवाजवळच लावली जाते. देवाजवळची समयी सतत देवती राहावी याची काळजी घेतली जाते. म्हणून समयीमध्ये सातत्य सामावलेले आहे. समयी संपूर्ण घर, संपूर्ण परिसर उजळून टाकण्याची ईर्ष्या बाळगत नाही. ती फक्त देवघर किंवा मंदिरातला गाभारा उजळवते. तिचा मंद प्रकाश मनाला शांत निवांत करणारा असतो. मर्यादित प्रमाणात राहावे ही तिची वृत्ती जणू असते. म्हणून ती संयमी वाटते. समयीच्या प्रकाशात असलेला परिसर उच्च उदांत भावनेने भरलेला असतो. ही भावना माणसाला फार मोठे समाधान देते. असे समाधान देता येणे हे समयीचे सामर्थ्य आहे. भाषा अभ्यास. दृष्टांत, अलंकार. खाली उदाहरण वाचा व समजून घ्या. उदाहरण: चंदनाचे हात पायही चंदन, तुका मने तैसे सज्जनापासून पाहता अवगुण मिळे चिना. प्रश्न एक: संत तुकाराम कोणत्या दोन गोष्टींची तुलना करतात? उत्तर: सज्जन आणि चंदन.
चंदनाचा विशेष गुण सुगंधित, संतांचा विशेष गुण अवगुण नसतो। खालील ओळी वाचा व चौकटी पूर्ण करा। लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, एरावत रत्न थोर त्याची अंकुशाचा मार। एक, संत तुकाराम परमेश्वराजवळ हे मागणे मागतात, लहानपण दे। दोन, रत्नासारख्या थोर असलेल्या एरावताला सहन करावा लागतो, अंकुशाचा मार। तीन, मुंगीला ही गोष्ट प्राप्त होते, साखरेचा रवा। चार, संत तुकाराम ही गोष्ट पटवून देतात, नम्रपणा असावा। पाच, मोठेपणातील यातना या उदाहरणाने पटवून हो एरावताला अंकुशाचा मार।